शरद पवारांना सर्व पदाधिकारी निवडण्याचे अधिकार आपणच राष्ट्रीय अधिवेशनात दिले होते आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आणि या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अध्यक्ष पदाची निवड झाली होती. असं असताना तुम्ही त्यांची अध्यक्ष पदाची निवड देशाची कसा करत आहात? सगळे युक्तिवाद त्यावेळेला आमचं उत्तराचा युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू होईल. त्यामुळे या सगळ्या प्रकारची सखोल कायदेशीर उत्तरं आपल्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मी वारंवार सांगितलं पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट करतो, आम्ही हा निर्णय घेत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडे घेतलेला निर्णय, निवडणूक आयोगाने वेळोवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या वतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दिलेले सगळे निर्णय, या सगळ्याचा कायदेशीर वैधानिक अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही घेतलेल्या निर्णयावरती निवडणूक आयोगाकडनं त्या ठिकाणी शिक्कामोर्तब होईल. धन्यवाद.